बालदोस्तानो, गुरुजींचा तुम्हाला मनापासून नमस्कार। आज आपण एका खेड्यातील शेतकऱ्यांची गोष्ट ऐकणार आहे। या गोष्टीचं नावच आहे इंच इंच पिकवू शेती। हे तुम्हाला शेवटी लक्षात येईल। ती गोष्ट अशी आहे, गंगाराम बुवा हे आमच्या वडिलांचे शेतकरी मित्र होते। ते नायगाव नावाच्या खेडेगावामध्ये राहत होते। नायगाव म्हणजे 50-60 घरांचं तुमदार वस्ती असलेलं ते छोटंसं गाव। तिथली घरं टेकडीवर अशी वसलेली होती। ही सर्व घरं लहान लहान होती। दगडमातीच्या भिंती, त्या वर भाताच्या पेंड्यांचं छप्पर। मला बरेच दिवस गंगाराम बुवा भेटलेच नव्हते। कारण असं, ते आपलं घरदार सोडून कुठे जातच नव्हते। दिवसभर शेतात काम करायचे, रात्री मग विश्रांती, हाच त्यांचा नियम होता। ते आता थकले होते। त्यांना भेटावं म्हणून मी नायगावला गेलो। त्यांच्या घरी मी पोहोचलो। ती भर दुपारची 12 वाजण्याची वेळ होती। मग बुवानी मला मोठ्या प्रेमानं घरात बोलवलं। बसायला कांबळं दिलं। कांबळं म्हणजे घोंगडी। खेड्यामध्ये बसायला तेच असतं। मग मी त्या कांबळ्यावर बसलो। माझ्या शेजारी बुवा बसले। मग माझी नजर घरभर अशी चौकडे भिरभरू लागली। मी सगळीकडे बघायला लागलो। छोट्या घरात 5-6 मुलं गोंगाट करीत होती। दोघे जण गोट्या खेळत होते, एक जण दोरी वळून चाबूक तयार करीत होता, आणि लहान मुलगा खरा खरा अंग खाजवीत उभा होता। आतल्या घरात चूल पेटलेली होती। घरातून धूर बाहेर येत होता। त्या धुराबरोबर रान शेण्या गवऱ्या जळाल्याचा वास येत होता। चुलीवर काहीतरी शिजत असावं असं मला वाटलं। आतून संवाद ऐकू येत होता। आई आई मला खायला दे ना, आई मला खूप भूक लागली ग, खायला दे ना, आई मला पण दे, कवाचं मागतोय मी तुला। गंगारामची ही सगळी मुलं होती। त्यांच्या आईशी हुज्जत घालीत होती भूक लागली म्हणून, आणि मुलांचं मागणं रास्तच होत, कारण 12 वाजून गेले होते ना, त्यांची भुकेची वेळ टळत आली होती। लहान मुलांना लवकर भूक लागते। शेवटी मुलांच्यावर गागत ओरडत आदळाफट करीत आईनं 3-4 थाळ्या घेतल्या। रागारागानं चुलीवरच्या भांड्यातले उकडलेले पदार्थ पळीने काढले आणि एका थाळीत ते ठेवले। हं घ्या, खा, पोट फुटस्तवर खा, असं म्हणत बाईनं थाळ्या मुलांच्या पुढे ठेवल्या। थोड्या रागानंच ठेवल्या। थाळ्या घेऊन ही मुलं बाहेर आली। ती त्यांना हवे त्या ठिकाणी बसली। त्यांचं खाणं सुरू झालं। ती काय खातात म्हणून मी जरा निरखून पाहू लागलो। मुलांच्या थाळीत लाल भोपळ्याच्या उकडलेल्या फोडी होत्या। फोडी थाळीत नुसत्या फोडीच होत्या। भात नव्हता, भाकर नव्हती, पोळी नव्हती, चटणी मीठ नव्हतं, काहीच नव्हतं, नुसत्या लाल भोपळ्याच्या उखडलेल्या फोडी। आणि ते पाहून मला खूप वाईट वाटले। काय करणार? मी काही विचारण्याच्या आधीच गंगारामची बायको म्हणाली, बघ बाळा, आमचं हे जेवण। काय जेवण? मी म्हणालो। त्यावर बाई म्हणाल्या, काय करणार बाळा, आंबील करीन तर घरात दाणा सुद्धा नाही रे। दुकानातून काही आणीन म्हटलं तर दातावर मारायला एक पैसा सुद्धा नाही। आणि ते साठवणीतले लाल भोपळे आहेत, तेच आम्ही आता उकडून खातो। पुराण आपण तेच घालतो। ते रडत्या ओरडत्या, पण काय करणार, असं म्हणत त्या बाईनी कपाळाला हात लावला। निराशेनेच हात लावला। इकडे मुलांनी फुंकून फुंकून भोपळ्याच्या फोडी खायला सुरुवात सुद्धा केली होती। बघा, भुकेची आग मोठी कठीण असते खरी। गंगाराम पेशानं शेतकरी होता। जुनी माणसं म्हणायची ना, शेतकरी म्हणजे दुनियेचा राजा। तो 18 प्रकारची धान्य पिकवतो। लोकांना खाऊ घालणारा, जगाला आनंद देणारा, दुनियेला हसवणारा। पण या दुनियेच्या राजाच्या घरात काय स्थिती होती हे मला आज बघायला मिळत होतं। मला खूप वाईट वाटत होतं। मी म्हणालो, काय बुवा, तुम्हाला पुरेसे दाणे नाहीत म्हणजे कमालच आहे हो। गंगाराम बुवा बोलले, त्याचा असा आहे बाळा, घरात खायला माणसं लय झाली, जमीन तर आहे तेवढीच आहे,
त्यात जेवढं पिकवायचं तितकं पिकत. आता माझी जमीन थोडी, त्यात पिकलेलं सर्वांना कसं पुरणार? तस 5-6 वर्षापूर्वी गंगाराम बुवांचे वडील वारले होते, तेव्हा घराच्या जमिनीच्या वाटण्या झाल्या. अर्धी जमीन त्यांच्या भावाकडे गेली होती. शेतात बांध घालून 2 वाटे तयार केले होते, एक वाटा गंगारामकडे आणि दुसरा वाटा आपल्या भावाकडे. त्यामुळं तो अर्धा वाटा होता तो गंगारामला अपुरा पडत होता. गंगाराम बुवा काम करायला राजी होते, आळस त्याचा मित्र कधीच नव्हता. शेती करायची, कसून करायची, कष्टाने करायची हे तंत्र त्यांना चांगलं माहीत होत, पण कसायला जमीनच नव्हती. गावातल्या बहुतेकांच्या घरी हीच स्थिती बघायला मिळत होती. देशात बहुतेक गावी हीच स्थिती असते. आता जमिनीचे तुकडे तुकडे झालेले आहेत आणि छोटेच तुकडे असतात. कसायला पुरेशी जमीन नाही, पण जमीन काही आबाळातून पडते का? नाही. जमीन कुठे कारखान्यात तयार होते का? नाही. जमीन कुठे बाहेरच्या देशातून आयात करता येते का? नाही. मोठी बिकट आणि किचकट बाब आहे वा, पण अडचण आली की मार्ग सुचतो. ही एक जुनी हकीकत आहेच ना. बघा, एक सांगतो तुम्हाला, बाभुळगाव हे नायगाव खेड्यासारखंच खेडं होतं. गावाच्या बाहेर मरियाईचं देऊळ होतं. मरियाई म्हणजे गावाची देवी, आणि त्या देवीचं नाव मरियाई. सर्वजण तिला भजायचे, तिची पूजा करायचे, देवळात दिवाबत्ती लावायचे, वर्षाला येणारा जत्रा उत्सव करायचे. देवळाभोवती मोठी माळरान होती, त्याला मरियाईचा माळ असं म्हटलं जात होत. त्या माळाची मालकी देवळाकडेच होती. देऊळ साऱ्या गावाचा होता. म्हणजे काय? ते देऊळ, ती देवी आणि देवीचा माळ असं सर्व गावाच्याच मालकीचं होतं. कुठलासा एक सण होता. देवीच्या देवळात वर्दळ होती, खूप गर्दी झाली होती. लोक पाया पडायला येत होते, देवीच्या पाया पडायला. नवस फेडायला सुद्धा येत होते. नवस करतात ना, आमचं चांगलं होऊ दे म्हणून देवाला नवस बोलला जातो. असे नवस करणारे सुद्धा आले होते. कुणी पूजा करत होते. गुरुवाची लुडबुड चाललेली होती त्या मंदिरामध्ये. तोच देवळात गडबड झाली. बाबू गुरुवाच्या अंगात वारं आलं. अंगात मारा आलं म्हणजे काय? तो घुमू लागला. 4-2 गड्याने त्याला धरला ना, पण तो आवरेनाच. तो घुमतोय मोठ्याने, हू 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 हा हू हा हू. गुरुवाचं घुमण्यास सुरूच. मग कुणीतरी बोललं त्या गर्दीतून, बोला देवा, बोला, काय म्हणता देवा, बोला. मग तो घुमणारा गुरव म्हणाला, हू हू हू, अरे मेल्यानो, मारे मेल्यानो, उपाशी राहता, अन्न नाही म्हणता, जमीन नाही म्हणता, मग हा माळ का नाही नांगरत तुम्ही? ह ह ह, कशाला ठेवलाय हा पडीत माळ? ह ह, ऐका ऐका, त्याला नांगरा, मशागत करा, सर्वजण राबा, पोटभर जेवाल, पोटभर जेवाल. असं खूप काही तो बडबडत होता. आणि मग तो गुरुवाचं बऱ्याच वेळानं ते वारं उतरलं. तो देवीच्या पाया पडला. देवी काय बोलली याची चर्चा सगळ्या गावभर सुरू झाली. मग मंडळी सगळी जमली. त्याने असं ठरवलं, देवीच्या सांगण्याप्रमाणं माळावर आता शेती करायला पाहिजे. देवीच्या शेतावर सगळ्यांनी राबायचं. हा सगळ्यांचा निश्चय झाला. सगळे हो म्हणाले. दिवस ठरला, नारळ फोडला आणि कामाला सुरुवात सुद्धा केली. गावातले झाडून सगळे असे नांगर कामाला लागले आणि हा हा म्हणता नांगरून शेती निघाली ना, तो सगळा माळ निघाला नांगरून. कुणी कुदळीनं नांगरून काढला, खणून काढला, कठीण जमीन मोकळी केली. जमिनीला ताल घातले. ताल घातल्या म्हणजे जमीन नांगरून अशी व्यवस्थित केली. कधीही नांगराचा फाळ न फिरलेलीच अशी ही जमीन आता तयार होऊ लागली. लोकही खूप राबले, खूप मशागत केली लोकांनी. त्याच्यामध्ये खतं टाकली, जनावरांचं मलमूत्र टाकलं. पाऊस पडल्यावर सुद्धा ही माणसं राब राब राबली. आईचं शेत सर्वांनी हौसेनं लावलं, म्हणजे तिथं पिकं फुलवली. मरियाईची शेती म्हणून तिला फुलवलं, मनापासून फुलवलं. बघा, वेळच्या वेळी शेतं कोळपून नीटनेटकी या लोकांनी करून टाकली, तिची निगा राखली. आणि शेवटी काय, कष्टाचं फळ उभं राहतच ना. शेती फुलून आता त्या जागी
चांगलं अन्नधान्य पिकलं होतं या मरियाईच्या शेतात, भरपूर पिकतात। देवाच्या खर्चाला चौथा वाटा दिला जातो, बाकीचं सगळा वाटा गावकरी न भांडता वाटून घेतात। मग पडीत माळाचं रूपांतर पिकाऊ शेतात करून बाभुळ गावच्या लोकांनी ज्यादा जमीन मिळवली। गावाभोवतीलचा वर्कच जमिनी लागवडीस आणल्या जातात आणि मग उत्पन्न वाढवता येतं। कित्येक ठिकाणच्या सरकारी मालकीच्या जमिनी महसूल खात्यामार्फत गरजूंना देण्यात येतात आणि मग राबल्यानंतर या रुसलेल्या जमिनी आता हिरव्या पिकांनी हसू लागल्या होत्या, त्या कसणाऱ्यांनाही हसू लागल्या होत्या। अहो, तुम्हाला अण्णासाहेबांची गोष्ट अशी सांगतो, त्या गावातले अण्णासाहेब होते, ते अण्णासाहेब चांगले शेतकरी होते। ते त्या काळामध्ये जपानला जाऊन आले, त्यांनी तेथे खूप निरीक्षण केलं तिथल्या शेतीचं, लोकांची कामाची पद्धत पाहिली आणि ते आले ना, मग ते सांगायला लागले, जपानमध्ये अन्नधान्य पिकवण्यासाठी पुरेशी जमीन नाही, पण तेथील मंडळी मेहनत करणारी आहे, युक्तिवान आहे, स्वावलंबी आहे। ते घराभोवती, बंगल्याभोवती, शेताच्या बांधावर सर्व ठिकाणी लागवड करतात, भरपूर मेहनत करतात आणि भरपूर पिकं सुद्धा काढतात बर का। अन्नधान्याबद्दल ते कोणावर अवलंबून नाहीत हे असं ते सांगत होते। लागवडीसाठी जास्त क्षेत्र मिळवण्याची जपान लोकांची आणखी एक नामी युक्ती आहे। काय बरं ही युक्ती? ते लांबट खोल अशी खोकी तयार करतात। खोकी आपल्याकडं फुलझाडं लावलेली असतात ना, त्या चौकोनी याच्यामध्ये, तशी ती खोकी तयार करतात आणि मग त्या खोक्यामध्ये पालापाचोळा टाकतात, खत घालतात, खोकी मातीने भरून घेतात, त्याची लहान लहान शेती तयार करतात त्या छोट्या छोट्या खोक्यांची। आणि मग या छोट्या खोक्यातून ते भाजीपाला लावतात, भाज्या मग उत्तम येतात, चांगल्या भाज्या येतात। तिकडल्या शहरातले लोक सुद्धा अशी खोकी गच्चीवर ठेवतात आणि मोठ्या हौसेने भाजीपाला पिकवतात, म्हणजे भाजी बाजारात भाजी आणायला जायची गरजच नाही, भाजी आपल्याच घरामध्ये पिकते, ताजी भाजी रोज मिळते, श्रमाची गोडी सुद्धा निर्माण होते। हा सगळा फायदा काही थोडा होता का? खूपच होता फायदा। म्हणजे जमीन नाही म्हणून कोणी स्वस्त बसलं का तिथे? नाही, आजही तिथं स्वस्त बसत नाहीत। केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, म्हणजे अशा वृत्तीची ही जपानी माणसं आहेत, जपानी शेतकरी आहेत। जपान देशाचं उदाहरण घेण्यासारखं आहे ना। बघा, असंच आपल्या देशाचे शत्रू, या शत्रूशी लढाई झाली, 3 आठवडे नुसती खानाखानी झाली, आपल्या जवानांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी शर्थ केली, शर्थ देशाची इंच इंच जमीन त्यांनी लढवली, प्रसंगी स्वतः रक्ताने जमीन भिजवली, स्वतःचे प्राणही काहींनी दिले, शत्रूच्या चिंदड्या उडवून त्याला मागे रेखलं, जवानांनी आपलं शौर्य गाजवून दाखवलं, मग ते पाहून थक्कच झाले। बघा, आपण जवानांपासून स्फूर्ती घेतली पाहिजे। आता आपली लढाई भुकेच्या राक्षसाशी आहे, त्याला तोंड देताना घाबरून चालणार आहे का? या कामी मनाचा निश्चय करायला पाहिजे आपण सर्वांनी। जवानांच्या प्रमाणे कष्टाची पराकाष्ठा करायलाच पाहिजे। कष्टानं सर्व साध्य होतं हे आपल्याला कळतं। जमीन पुरेशी नाही म्हणून सबब न सांगता ती जमीन, अगदी इंच इंच जमीन पिकवायची। आजचा निश्चय एकच, प्रतिज्ञा पण एक, ती म्हणजे इंच इंच पिकवू शेती। आणि तसं झालं तर भूक राक्षसावर आपण निश्चित विजय मिळवू। जगात अशक्य असं काहीच नाही, आहे का असं? कशी वाटली गोष्ट तुम्हाला? आवडली ना? धन्यवाद।